बातमी बिपर्जय चक्रीवादळाविषयीची बिपर्जय चक्रीवादळाचा लँडफॉल जरी गुजरातमध्ये होणार असला तरी त्याचे पडसाद परिणाम मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही जाणवू लागले पुढचे दोन दिवस मुंबई ठाणे पालघर नाशिक आणि नंदुरबारमध्ये तुफानी वेगानं वारे वाहतील तसंच पावसाची सुद्धा शक्यता आहे महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर अजूनही तो सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच मर्यादित आहे हवामानामध्ये अनुकूल बदल होत असले तरी सुद्धा मान्सून काही पुढे सरकू शकलेला नाहीये पुढच्या दोन दिवसात मान्सून पुढे सरकेल असा अंदाज आहे तो साधारणतः अठरा जूनच्या आसपास मुंबईत दाखल होईल अशी शक्यता व्यक्त होती आहे तर बिपर्जय चक्रीवादळामुळे मुंबई आणि परिसरात सुद्धा परिणाम कसा जाणवतोय याचा गेटवे ऑफ इंडिया परिसरातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी बिपॉर्ज चक्रीवादळ आणि हाय मुळे मोठ्या प्रमाणात लाटा ज्या आहेत त्या गेटवे परिसरामध्ये उसळताना बघायला मिळत आहेत मी सध्याला गेटवे परिसरातच आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकतो उंच उंच लाटा ज्या आहेत त्या समुद्राच्या जे हे कठडे आहेत त्याला धडकताना आपल्याला बघायला मिळत आहेत मागील दोन ते तीन दिवस झाले एकूणच मोठ्या प्रमाणात समुद्राला उधाण आल्याचं बघायला मिळत आहे बिपोर्ज चक्रीवादळ जसं जसं उत्तरेकडे गुजरातकडे सरकताना आपल्याला बघायला मिळालेलं होतं तसंच मुंबईच्या जवळून जेव्हा सहाशे किलोमीटर अंतरावरनं ते जात होतं तेव्हा मोठ्या प्रमाणात समुद्राला उधाण आलेलं होतं वाऱ्यांची गती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होती साधारणपणे पन्नास ते साठ किलोमीटर प्रति ताशी वेगाने हे सगळे वारे जे आहेत ते वाहताना बघायला मिळत होते मात्र सध्या वाऱ्याचा वेग जो आहे तो कमी झाल्याचा बघायला मिळत आहे मात्र समुद्र जो आहे तो अजूनही खवळलेलाच बघायला मिळतोय एकूण सध्या जर का बिपोर्ज चक्रीवादळाबद्दल सांगायचं सा, तर उद्या संध्याकाळपर्यंत हे बिपौर्ज चक्रीवादळ जे आहे ते गुजरातमधील जखाऊ बंदराला धडकण्याची शक्यता आहे त्यावेळी साधारणपणे ताशी एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस किलोमीटर पर्यंत वाऱ्यांचा वेग जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो अशात समुद्र जो आहे तो सध्यालाही उधाणलेला आपल्याला बघायला मिळतोय कॅमरामॅन अजित कदमचं अभिषेक मुठाळ ए बी पी माझा मुंबई आणि बिपार जॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आलाय अरबी समुद्रात येणारं हे वादळ पुढच्या काही दिवसात गुजरातमध्ये धडकेल अशी भीती आहे हे वादळ अत्यंत भीषण स्वरूप धारण करू शकतं असा इशारा हवामान खात्याकडनं दिला जातोय दरम्यान बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवातही झाली आहे आतापर्यंत तीस हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा आढावाही घेतला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट